नमस्कार मित्रांनो, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 16 ऑक्टोबर 2022। सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला कसे दर मिळत आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ। मित्रांनो, लोकल बाजार समितीमध्ये खेड्यागावात सध्या कापूस खरेदी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीलाच कसा दर मिळत आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये सध्या कापसाला कसे दर आहे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा। मित्रांनो, आरवी यवतमाळ या ठिकाणी 9000 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी चालू आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 10000 ते 10500 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी चालू आहे। जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी 8000 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी चालू आहे। मालेगाव या ठिकाणी 9000 ते 10000 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू आहे। जालना 8500 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी चालू आहे। तर संभाजीनगर या ठिकाणी 10000 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी सुरू आहे। तर मित्रांनो, नक्की तुमच्या तालुक्यामध्ये, गावामध्ये, परिसरामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा। तुमची कमेंट आपण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। धन्यवाद।